नमस्कार, मी शाहनवाज शेख। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व काही नेते मंडळी सध्या मुंबई येथे लॉकडाऊन संदर्भात चर्चा करत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत की येत्या 8 दिवसांसाठी कडक संचारबंदी अर्थात कडक लॉकडाऊन घालण्याचा विचार मुख्यमंत्र्यांचा आहे। काही नेते मंडळीही याला पॉझिटिव्ह असे रिस्पॉन्स दिलेला आहे, परंतु आम्ही प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत आहोत की गेल्या बारीच्या लॉकडाऊन मध्ये कामगार कष्टकरी वर्गाचे अतोनात हाल झालेले आहे। आता आपण 8 दिवसाचे जे लॉकडाऊन लावणार आहोत त्यावेळी कामगार कष्टकरी वर्गाचे जे समस्या असेल किंवा त्यांना भूकमारीने ते वेटीस येऊ नये किंवा भूकमारीने कोणी मरू नये याचा आपण विचार करायला पाहिजे आणि प्रशासनाच्या वतीने योग्य ती उपाययोजना करायला पाहिजे। गेल्या बारीमध्ये प्रशासनाच्या वतीने कितपत उपाययोजना करण्यात आली होती व काय काय झालं होतं हे आपल्याला माहितच असेल, पण यंदाही जर 8 दिवसाचा लॉकडाऊन आपण लादणार असेल तर कामगार गोरगरीब कष्टकरी वर्गाचे हाल होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करावे। कॅमेरामॅन रच बरे सर, मी शाहनवाज शेख, सोलापूर। नमस्कार, मी शाहनवाज शेख। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व काही नेते मंडळी सध्या मुंबई येथे लॉकडाऊन संदर्भात चर्चा करत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत की येत्या 8 दिवसांसाठी कडक संचारबंदी अर्थात कडक लॉकडाऊन घालण्याचा विचार मुख्यमंत्र्यांचा आहे। काही नेते मंडळीही याला पॉझिटिव्ह असे रिस्पॉन्स दिलेला आहे, परंतु आम्ही प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत आहोत की गेल्या बारीच्या लॉकडाऊन मध्ये कामगार कष्टकरी वर्गाचे अतोनात हाल झालेले आहे। आता आपण 8 दिवसाचे जे लॉकडाऊन लावणार आहोत त्यावेळी कामगार कष्टकरी वर्गाचे जे समस्या असेल किंवा त्यांना भूकमारीने ते वेटीस येऊ नये किंवा भूकमारीने कोणी मरू नये याचा आपण विचार करायला पाहिजे आणि प्रशासनाच्या वतीने योग्य ती उपाययोजना करायला पाहिजे। गेल्या बारीमध्ये प्रशासनाच्या वतीने कितपत उपाययोजना करण्यात आली होती व काय काय झालं होतं हे आपल्याला माहितच असेल, पण यंदाही जर 8 दिवसाचा लॉकडाऊन आपण लादणार असेल तर कामगार गोरगरीब कष्टकरी वर्गाचे हाल होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करावे। कॅमेरामॅन रच बरे सर, मी शाहनवाज शेख, सोलापूर।